नमस्कार, मी संचारी आकेरकर, स्वागत आहे तुमचं जी साऊथ न्यूज नेटवर्कमध्ये। शहरभर अतिशय विचित्र आणि बेशिस्त टाकलेल्या केबल वाहिन्या मृत्यूचे सापळे बनत आहेत। या वाहिन्यांवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। उलट शहरातील या धोकादायक कार्यरत वाहिन्यांपासून सुटका करून घेत आपली उदासीनता झाकण्याचा प्रयत्न पालिकेतील सत्ताधारी पक्ष करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे। स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईची आता बकाल अवस्था झाल्याची टीकाही आपने केली आहे। खरं तर वरळीत मोठ्या प्रमाणात केबल विरोधात मोहीम राबवत वरळी केबल वायर मुक्त करण्यात आदित्य ठाकरेंना यश आले आहे, पण हेच चित्र शहरात इतर कुठेही दिसत नाही। आदित्य हे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी हा वरळी पॅटर्न संपूर्ण शहरभर राबवावा अशी मागणी आपच्या गोपाल झवेरी यांनी केली आहे। आपच्या स्वयंसेवकांनी मुंबईत ठराविक ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात 27 ठिकाणी 145 ओव्हरहेड वायर धोकादायक स्थितीत आढळल्या। या धोकादायक वायरचे छायाचित्र आणि स्थळही कार्यकर्त्यांनी टिपले आहे। संपूर्ण मुंबईचा विचार केला तर हे जाळे किती महाकाय असेल याचा अंदाजही करता येत नाही, पण हे केबलचे नेटवर्क हटवण्यात पालिका उदासीनता दाखवते। पालिका केवळ जुजबी कारवाई करते, पण परिस्थिती अनेक ठिकाणी जैसे थे तशीच राहते, अशी टीका आपच्या मुंबईतील नेत्या ॲडव्होकेट सुमित्रा श्रीवास्तव यांनी केली। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 2022 पालिकेतर्फे अवैध केबल काढण्यात येतील असे वक्तव्य केले होते, परंतु शहरात अजूनही ठिकठिकाणी मोकळ्या केबल लटकलेल्या आहेत। पालिकेच्या नियमावलीनुसार सर्व वायर भूमिगत होणे आवश्यक आहे, त्यामुळे हे केबलचे जाळे हटवण्याची मागणी आपने केली आहे। तुम्हाला या अवैध केबल वाहिन्यांविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा। अशाच वरळी लोअर परेल विभागातील ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आमच्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा।